द फादर ऑफ द नेशन, आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे हे समाधिस्थळ आहे राजघाट। नवी दिल्ली येथे यमुना नदीच्या पश्चिम तीरावर महात्मा गांधीजींचे हे समाधिस्थळ आहे। भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी इंग्रजांशी लढा दिला, सत्य अहिंसा या मार्गांचा अवलंब केला, असे हे महात्मा गांधीजी यांचे हे समाधिस्थळ आहे। त्यांनी लिहिलेले खूप सुंदर सुंदर असे विचार संगमरवरी दगडावरती कोरलेले आहेत। महात्मा गांधीजी यांच्या या समाधिस्थळाच्या परिसरामध्ये आज तुम्ही पाहत आहात एक उद्यानाचं रूप घेतलेलं आहे। सुंदर सुंदर कारंजे आहेत, अनेक प्रकारची झाडे आहेत, एक प्रकारचं उद्यानाचं रूप या समाधीस्थळाला देण्यात आलेलं आहे। समाधीस्थळाचा हा परिसर आहे, आपण समाधीस्थळाकडे जात आहोत। हा समाधीस्थळाचा परिसर खूप सुंदर आहे। महात्मा गांधीजी यांनी इंग्रजांशी लढा दिला, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, भारत देशातील सर्व मान्यवर त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील ज्या ज्या वेळेस दिल्लीला येतात त्यावेळेस त्यांच्या या समाधीस्थळाला नक्की भेट देतात, त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात। एवढंच नव्हे तर परदेशातील पर्यटकसुद्धा ज्या ज्या वेळेस दिल्लीला येतात त्या त्या वेळेस महात्मा गांधीजी यांच्या या समाधीस्थळाला भेट देतात आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होतात। तुम्ही पाहत आहात समाधीस्थळाचा हा परिसर आहे, खूप सुंदर असा हा परिसर आहे। महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाकडे आपण चाललो आहोत। समाधीस्थळाकडे जाण्यासाठी अशा प्रकारच्या चार वाटा आहेत, चार मार्ग आहेत। या चार मार्गाने आपण आज समाधीस्थळाकडे जाऊ शकतो। हा एक मार्ग आहे ज्या मार्गाने आपण आतमध्ये समाधीस्थळाकडे जात आहोत। आज जात असताना प्रत्येक मार्गावरती समाधीस्थळाच्या अलीकडेच अशा पद्धतीने आपल्याला आपले बूट चपला ठेवण्यासाठी या ठिकाणी स्टँड आहे आणि मग आपल्या चपला बूट इथे ठेवल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे। आपण आता महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाकडे चाललेलो आहोत। या ठिकाणी पहा, मराठीमध्ये लिहिलेलं आहे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य संग्रह। हा मराठीतला संदेश वाचल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं। हा समाधीस्थळाचा परिसर आहे, खूप सुंदर असा हा परिसर, राजघाट, महात्मा गांधीजी यांचे समाधीस्थळ। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि स्वच्छता देखील खूप चांगली आहे। महात्मा गांधीजींनी स्वतः स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं होतं। या ठिकाणी आपण आता त्यांच्या समाधीकडे चाललो आहोत। महात्मा गांधीजी यांची ही समाधी काळ्या संगमरवरी दगडावरती दगडांनी बांधलेली आहे। हे काळे संगमरवरी दगड आहेत। हे राम, हे त्यांनी शेवटचे शब्द उद्गारले होते, ते शब्द या ठिकाणी कोरलेले आहेत, लिहिलेले आहेत। महात्मा गांधीजी
यांची ही समाधी काळ्या संगमरवरी दगडामध्ये आहे। प्रत्येक जण या ठिकाणी येतो आणि त्यांच्या समाधीपुढे नतमस्तक होतो। समाधी स्थळाचा हा परिसर आहे। आपण त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुढे निघालो आहोत। इथून पुढे गेल्यानंतर आता आपण डावीकडे वळणार आहोत। या समाधी स्थळाच्या आसपास आपल्याला सर्वत्र खूप शांतता आणि स्वच्छता दिसेल। मी आपल्याला सुरुवातीला बोललो होतो की समाधी स्थळाकडे येण्यासाठी चार मार्ग आहेत, त्यातला हा दुसरा मार्ग। दुसऱ्या मार्गाने आपण बाहेर जात आहोत आणि नंतर बाहेर न जाता उजव्या बाजूने आपण वरती जाणार आहोत। आता आपण पुढे पुढे जात आहोत। फार सुंदर अशी फुलझाड आहेत या ठिकाणी बघा। लोकांची गर्दी वाढते आहे। प्रत्येक जण श्रद्धेनं महात्मा गांधीजी यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राजघाटवरती येत असतो। भारत देशातील कोपऱ्या कोपऱ्यातून ठिकाणी लोक येतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी। आता आपण वरती जाऊया। या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की आपण वरती जात आहोत आणि वरती गेल्यानंतर वरून समाधीस्थळ कसे दिसते ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। वरून समाधीस्थळ कसं दिसतं, तुम्ही पाहत आहात खरोखर या ठिकाणी खूप स्वच्छता आहे। देखरेख खूप चांगल्या पद्धतीने केली जाते। नवी दिल्ली ही आपल्या भारत देशाची राजधानी आणि या राजधानीच्या शहरामध्ये महात्मा गांधीजी यांची समाधी या ठिकाणी आहे। आपण वरती जात आहोत आणि वरून समाधी स्थळाचा व्ह्यू कसा दिसतो हे आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, सुंदर फुलझाडं आहेत, मोठी मोठी झाडे आहेत आणि सर्वत्र हिरवगार गवत आहे। मी आपल्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे की जणू काही तुम्ही स्वतः चालत फिरत स्वतःच पाहत आहात अशी आपल्याला अनुभूती या ठिकाणी येईल। चारी बाजूंनी मी तुम्हाला समाधीस्थळ दाखवत आहे। हा पहा तिसरा दरवाजा, तिसरं गेट। या गेटमधून देखील आपण समाधीस्थळाकडे आतमध्ये येऊ शकतो। या ठिकाणी पहा वरून महात्मा गांधीजी यांचे हे समाधीस्थळ कसे दिसते ते। खूप सुंदर असे हे समाधीस्थळ आहे आणि या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात। आपण देखील आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की दिल्लीला या आणि महात्मा गांधीजी यांच्या या समाधीस्थळाला नक्की भेट द्या। धन्यवाद।